नमस्कार मंडळी, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत नाशिकमधील काळाराम मंदिरात. मागे जे आपल्याला दिसतंय ते काळाराम मंदिर आहे. तर आता आपण मंदिराच्या आत जाऊया आणि बघूया. काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटी येथे आहे. हे काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे. काळाराम मंदिर गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले. रामाबरोबर येथे सीता व लक्ष्मण याच्याही मूर्ती आहेत. मंदिरात नियमित पूजा अर्चा होत असते. आपल्याला या मंदिरावर कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना पाहावयास मिळतो. मंदिरासमोर भव्य सभा मंडप आपल्याला येथे दिसून येतो. मंडपात प्रवचने व कीर्तने होत असतात. मंडपामध्ये तुम्हाला समोर दिसतोय तो उभा मारुती. या उभ्या मारुतीचं तुम्ही दर्शन घेऊन मंडपातून तुम्ही सरळ गेलात तर तुम्हाला समोर काळाराम मंदिर दिसते. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे. मंदिरात प्रभू रामचंद्र, सीता, लक्ष्मण याच्या काळ्या पाषाणातील 2 फूट उंचीच्या मूर्ती आहेत. या काळ्या पाषाणात असल्यामुळे या मंदिराला काळाराम मंदिर म्हणतात. प्रभू रामचंद्र आपल्या वनवासादरम्यान ज्या जागी राहिले त्या ठिकाणी हे मंदिर होते असे मानले जाते. सदर मंदिराचे बांधकामासाठी 2000 कारागीर 12 वर्ष राबत होते. पश्चिम भारतातील प्रभू रामचंद्रांच्या सुंदर मंदिरापैकी एक असे हे मंदिर आहे. ₹225 लांब व 125 फूट रुंद असे मंदिर आहे व या मंदिराच्या परिसराला 17 फूट उंच दगडाची भिंत आहे. या मंदिरात चैत्र महिन्यात रामनवमीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात येथे साजरा करण्यात येतो. मंदिरातून बाहेर पडताच दत्तगुरु महाराजांची मूर्ती, शिवलिंग, पादुका व मारुती आहे. असे मंदिराचे दर्शन घेऊन आपण आता काही या मंदिराचे छायाचित्र बघूया.
तर मित्रांनो, आता आपण परतीय प्रवासाला लागलेलो आहोत. आता आपण हे मंदिर बघितलं आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्व नक्की शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करूया एकमेकांना बाय बाय.